पावसामुळे मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले असून शेतीपिकांचे अतुलनीय नुकसान झाले आहे। तसेच अतिपावसामुळे शेतची व रस्त्यांची दुरवस्था झाली आहे। अतिवृष्टीमुळे पडगाव तालुक्यातील शेतशिव रस्ते खराब। तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने शेतशिव रस्त्यांचे अक्षरशः मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतात शेतकऱ्यांना जाणे येणे कठीण झाले आहे। कापसासह केळी मका या नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कापसाचे जवळपास 80-90% नुकसान झाले आहे। झाडावर फक्त आता 2-4 कैऱ्या शिल्लक आहेत। हेक्टरी 30,000 रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी संघटनेचे नेते वडगाव तालुका अध्यक्ष सतीश पाटील, जिल्हाध्यक्ष देवेंद्र माळी, देवेंद्र वडाळे, महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे नेते नाना बच्छाव यांनी केली आहे। MDTV साठी सतीश पाटील, वडगाव प्रतिनिधी। लाईक कमेंट करायचा विसरू नका।